गायरान जमिनीवरील स्थगित व प्रलंबित प्रकरणे नियमानुकूल करण्यासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना मार्गदर्शन व आदेशित करण्यात यावे या मागणीला घेऊन शुक्रवारी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे वतीने विभागीय आयुक्त महसूल विभागाच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. शासन महसूल व वन विभाग यांनी दिनांक 12 जुलै 2011 प्रमाणे अनुलक्षून माननीय जिल्हाधिकारी यांना शासन निर्णयानुसार सार्वजनिक वापरातील गायरान जमिनी इतर प्रयोजनाबाबत निर्बंध घालण्याबाबत व अतिक्रमण निष्कसित करण्याबाबत आदींचे धोरण जाहीर झाले आहे. परंतु उक्त धोरण जाहीर होण्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात व्यक्ती संस्था यांची शासकीय जागा मागणी सदर शासन निर्णयातील प्रकरणे प्रलंबित आहेत. ही बाब स्पष्ट करीत भाई जगदीश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग उपायुक्त संजय पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नंदू कोटोले, नंदू गावंडे, गजानन वानखडे, प्रभाकर सरकटे, मीरा आठवले, मीना दातार आदींसह बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाई जगदीश इंगळे यांनी दिली प्रतिक्रिया. ग्रामीण भागातील शेतीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी सरकारनं एक धोरणात्मक शासन निर्णय घ्यावा आणि हा सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. म्हणून आम्ही इथे साहेबाकडे निवेदन पाठवलेलं आहे.